दाल तडका तर तुम्ही बऱ्याच वेळा खाल्ला असेल, पण अशा पद्धतीनं जर दाल तडका बनवलात तर खायला खूप अप्रतिम लागतो. नमस्कार, मी अर्चना घरचा स्वाद यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. नेहमी आपण ज्या पद्धतीचा दाल तडका खातो त्यापेक्षा वेगळी टेस्ट आहे, खायला खूप अप्रतिम लागतो. तुम्ही व्हिडिओ पूर्ण नक्की बघा. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी डाळी घेतलेली आहेत, मसूरची डाळ अर्धा वाटी, तुरीची डाळ अर्धा वाटी, टमॅटो, कांदा, लसूण, हिरवी मिरची आणि वाटाणा आहे. हा कच्चा वाटाणा जो भिजवायचा असतो तो याऐवजी जो ओलसर वाटाणा असतो मार्केटमध्ये जे भेटतात ओलसर, ते टाकले तरी चालेल. मसूरची डाळ टाकलेली आहे आणि मसूरची डाळ आणि हा वाटाणा तुम्ही रात्री भिजवून टाकलात तरी चालेल. आणि त्यामध्येच तुरीची डाळ. आता ह्या सगळ्या डाळी आपल्याला पहिल्यांदा स्वच्छ धुवून घ्यायच्या दोन पाण्याने, त्यामुळं यामधलं जे धूळ वगैरे डाळींना बसलेली असते ती निघून जाते. तरी ते मी दोन पाण्याने ह्या सगळ्या डाळी स्वच्छ धुवून घेते. आणि यामध्येच दोन टमॅटो मोठे चिरून टाकलेले आहेत. आपल्याला कसं याला कुकरला शिजवायचं आहे त्यामुळे ते गाळ होतात. त्यामध्येच चार हिरवी मिरची तिखटाच्या प्रमाणानुसार कमी जास्त करू शकताय. इथे एक स्लाइस उभा चिरलेला कांदा टाकलेला आहे, लसूण टाकलेला आहे, यामध्ये चवीपुरतं मीठ. इथे मी शिजतानाच मीठ वापरत आहे, जर लागलंच तर आपण परत वापरणार आहोत. आणि पाव चमचा हळद. आपण जेव्हा डाळी शिजवत असतो त्यावेळीच आपल्याला हळद टाकायची. दाल तडक्याचा कलर सुरेख येतो. आणि यामध्येच मी दोन ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि यामध्येच आता आपल्याला हिंग वापरून मी टाकलेलं आहे, कारण हिंगाचा फ्लेवर या तडक्यामध्ये खूप मस्त येतो. हिंग अवश्य टाका. आणि आता आपल्याला हिंग टाकून चांगलं व्यवस्थित मिक्स करायचं आणि याला कुकरला एक चार शिट्ट्या द्यायच्या आहेत. आणि जेव्हा चार शिट्ट्या झाल्यानंतर जी कुकरची जी वाफ आहे ती पूर्णपणे थंड होऊ द्यायची आणि मगच आपल्याला कुकरचं झाकण खोलायचं आहे, कारण चार शिट्ट्यामध्ये ही मऊसूद डाळ शिजते. जर तुमच्या कुकरच्या किंवा टेम्परेचरनुसार शिट्टी एकाधी कमी जास्त होऊ शकते. आणि आता मी या कुकरला चार शिट्ट्या देते आणि याची पूर्णपणे वाफ थंड होण्यासाठी ठेवून देते. चार शिट्ट्या झाल्यानंतर पूर्णपणे कुकरची वाफ थंड झाली आणि तुम्ही पाहू शकताय आपली जी डाळ आहे ती एकदम मऊसूद लोण्यासारखी झालेली आहे. अशीच आपल्याला ही जी डाळ आहे ती शिजवायची आहे. आता ही जी डाळ आहे ती खूप मस्त अशी शिजलेली आहे. तर इथे खलबत्त्यामध्ये मी एक इंची अद्रकचा तुकडा घेतलेला आहे, त्यामध्येच 6 ते 7 लसूण पाकळ्या. आणि आपल्याला याला टेचून घ्यायचं आहे, कारण याचा जो आपल्याला एकदम बारीक पेस्ट करायची नाही. ही खलबत्त्यामध्ये कुठल्यानंतर याचा फ्लेवर या दाल तडक्यामध्ये खूप मस्त असा लागतो. तडका पॅनमध्ये मोठे 2 चमचे तेल गरम करायला ठेवायचं आणि तेल इथे मी जे शेंगदाण्याचं तेल आहे तेच वापरलेलं आहे. आणि यामध्येच 1 मोठा चमचा जिरं. जिरं चांगली तडतडली की त्यामध्येच 1/2 चमचा मेथ्या हे टाकलेले आहेत आणि उडदाची डाळ 1/2 चमचा. आणि हे चांगलं तळून घ्यायचं, कारण डाळी लालसर तळून घ्यायची. आपल्याला जो मेथ्यांचा फ्लेवर आहे या तडक्या डाळमध्ये खूप मस्त लागतो. आणि इथे मी चांगलं क्रिस्पी होईपर्यंत डाळ तळल्यानंतर यामध्ये जे लसूण आणि अद्रक टाकून घेतलेली आहे आणि यामध्येच लाल मिरची ही टाकून घेतलेली आहे, फ्रेश कोथिंबीर इथे मी टाकून घेतलेली आहे. आणि याचासुद्धा फ्लेवर फ्रेशनेस या दाल तडक्यामध्ये कोथिंबीरीचा खूप अप्रतिम लागतो. आणि चांगलं सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं लालसर झाल्यानंतर.
यामध्ये एक चमचा मिरची पावडर टाकलेली आहे. हे घरचं काळं तिखट आहे ते टाकलेलं आहे. याऐवजी तुम्ही लाल मिरची पावडर टाकलीत तरी चालेल. इथे मिरची पावडर तुम्ही तुमच्या तिखटानुसार टाकायचं आहे, कारण आपण डाळ शिजतानासुद्धा हिरवी मिरची टाकलेली आहे, त्याच्यामुळं इथे तुम्ही कमी जास्त करू शकताय. आता एकदम मस्त असा आपला तडका तयार झालेला आहे. आता हा तडका आपण जी शिजलेली डाळ होती त्याच्यामध्ये टाकायची आहे. हे जो तडका आहे तो मी आता या डाळीमध्ये टाकून घेत आहे. आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, कारण जे सगळे मसाले आहेत ते डाळीला त्यांचा सुवास लागला गेला पाहिजे. आणि 10 मिनिटं कमी गॅसवर पुन्हा शिजवून घ्या. म्हणजे कसं होतं, सगळे मसालेचा जो फ्लेवर्स आहेत ते एकजीव होतात. ज्या डाळी आणि जे मसाले आहेत ते सगळ्यांचा फ्लेवर एकमेकात एकजीव झाला पाहिजे. आणि तुम्ही पाहू शकताय 10 मिनिट मी कमी गॅसवर ठेवलेलं होतं. 10 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकताय आपला दाल तडका तयार झालेला आहे. सोप्या पद्धतीनं आणि बिना झंझट करता एकदम चविष्ट असा तुम्ही याला प्लेन राईस किंवा जिरा राईससोबत खाऊ शकताय. खायला खूप अप्रतिम लागतो. तुम्ही नक्की ट्राय करा. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा. आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. त्यामुळे काय होईल, सगळ्यात अगोदर नोटिफिकेशन मिळेल. आणि माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. बाय.